अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुलांचे पुतळे हलवण्याचं पाप तुम्ही कसं काय केलं? वारकऱ्यांवर तुम्ही लाठ्या चालवल्या, हे तुमचं हिंदुत्व आहे? अहिल्यानगर, अहिल्यादेवी नगर नाव दिलं, आनंद आहे, द्यायलाच पाहिजे होतं, पण तो कार्यक्रम मी पाहिला राव. इतिहास माहिती आहे का अहिल्याबाई होळकरांचा आणि होळकर फॅमिलीचा? दौलतराव शिंदे आणि ह्या पेशव्यांनी जे आहे गफलतीनं रात्री सकाळी 3 वाजता त्यांच्यावर हल्ला केला, मल्हारराव होळकरांना ठार केलं, यशवंतराव कसे बसे तिथून निसटले. अरे ज्या पेशव्यांनी ह्या होळकरांचा सत्यानाश केला होता त्यांच्या पगड्या कशाला त्यांच्या डोक्यावर ठेवल्या? कुणाची टोपी कुणाच्या डोक्यात घातल्यानंतर काय फार फरक पडत असतो. आज काय चाललेलं आहे, कोणी कुणाचाही अपमान करतो. अपमान करता करता सावित्रीबाई फुलांच्या बद्दल सुद्धा गलिच्छ अशा ते तिचे ट्विट करतात. आम्ही त्यांना सांगतो अरे काहीतरी करा. आम्ही सगळे नेते गेलो पकडा. चार तासामध्ये शिंदे साहेबांवर मुख्यमंत्र्यांवर कोणी काय बोललं तर 4 तासामध्ये पकडतात. आणि आज सावित्रीबाई फुलांबद्दल एवढं गलिच्छ लिहिल्यानंतर सुद्धा महात्मा फुलांबद्दल अजूनही त्याचा पत्ता नाही. महाराष्ट्र सदनामध्ये आमचा विरोध नाही, सावरकरांची जी आहे जयंती तुम्ही साजरी करा, पण तुम्हाला अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुलांचे पुतळे हलवण्याचं पाप तुम्ही कसं काय केलं? एवढा मोठा 5 स्टार तिथे हॉल आहे, काम कार्यकर्ता आला असं तुम्ही कार्यक्रम करायचा होता तिथे त्या पायऱ्यांवर महाराष्ट्राची राजमुद्रा झाकून तिथे कार्यक्रम, पुतळे हटव. अलीकडे काय चाललं हेच कळत नाही. वारकरी निघाले आळंदी, त्यांच्यावर लाठीचार्ज. ताईंपासून सगळ्यांनी जे आहे त्याचा निषेध केला. तुकाराम महाराज सुद्धा एकेकाळी त्यांनी सुद्धा हेच म्हटलं असतं असते तर न देखवे डोळा ऐसा हा आकांत, न देखवे डोळा ऐसा हा आकांत, परपिडे चित्त दुःखी होते, काय तुम्ही येथे नसाल से झाले, आम्ही न देखले पाहिजे. कार्यकर्त्यांवर तुम्ही लाठ्या चालवल्या, वारकऱ्यांवर तुम्ही लाठ्या चालवल्या, हे तुमचं हिंदुत्व आहे? इतिहासाचे जे धडे तुम्ही काढून टाकता, छोटी इतिहास कसा काय तुम्हाला पुसता येईल? छत्रपतींचं जे आहे इतिहास लिहिण्यासाठी फक्त एक पान सुद्धा तुम्ही देत नाही आहात. फुले शाहू आंबेडकरांच्या बद्दल तुम्ही काय सांगणार? सगळंच बदलत चाललेलं आहे. हिंदू मुसलमान रोज तेच, बाकी काहीच ना. हैदराबादचे बघता ह्या वारीमध्ये हैदराबादचे ते अब्दुल रझा 30 वर्षापासून त्या वारीमध्ये येतात. 30 वर्षापासून संत तुकारामाचा रथ मुस्लिम सेवक जे आहेत ते त्याला मुलामा चढवतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 सेनापती हे मुस्लिम होते. अफजल खानाशी जेव्हा सामना झाला तेव्हा महाराजांचे वकील होते काझी हैदर आणि अफजल खानाचे वकील होते कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. अरे काय तुम्ही आम्हाला सांग, मुसलमान बांधवांना सुद्धा मला सांगायचं आहे हे औरंगजेब जे आहे ना नाचवायचं काही कारण नाही. अरे महाराजांनी तुम्हाला सगळ्यांना जवळ घेतलंय, पोटाशी धरलेला आहे, कोण औरंगजेब? पण हिंदूंमध्ये जसे अतिरेकी आहेत तसे मुस्लिम बांधवांमध्ये सुद्धा ते अतिरेकी आहेत. त्यांना फक्त जे आहेत दंगे घडवायचे आहेत. निवडणुका आल्या, दंगे घडायला लागले म्हणजे समजायचं आहे की निवडणुका येत आहेत. मरतं कोण? गरीब हिंदू, गरीब मुसलमान मरतो. नेत्यांच्या पोरांना साधा जो आहे खर्चटलं सुद्धा जात नाही. ते फक्त तुम लढाओ, हम कपडा संभालते हा. आपण हे सगळं सांभाळलं पाहिजे. कुणी किती उचकवलं तरी आपण उचकवायचं नाही, सांभाळून घेतलं पाहिजे. हा मुस्लिम तो मुस्लिम बस ठीक आहे, नावं बदलायला मला काही हरकत नाही. पण तुम्हाला मी सांगतो की जे मालोजीराजे भोसले त्या
त्यांनी जे आहे अहमदनगरजवळ एक दर्गा तिथे नवस बोलले, म्हणजे त्यांचे आजोबा छत्रपतींचे, आणि त्या दोन मुलं झाली त्यांची नावं ठेवली शहाजी राजे आणि शरीफ राजे मालोजीरावांना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाने इथे. आणि मग तर काय करायचं, हा इतिहास बदलणार तुम्ही, कसं काय बदलणार? ठीक आहे, अहिल्यानगर अहिल्यादेवी नगर नाव दिलं, आनंद आहे, द्यायलाच पाहिजे होतं, पण तो कार्यक्रम मी पाहिला राव. इतिहास माहिती आहे का अहिल्याबाई होळकरांचा आणि होळकर फॅमिलीचा? अहिल्याबाईंचे जे वंशज पुढचे जे आहेत मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर हे पेशव्यांना नजराना देण्यासाठी म्हणून गेले, पुण्याच्या बाहेर थांबले, आणि दौलतराव शिंदे आणि ह्या पेशव्यांनी जे आहे गफलतीनं रात्री सकाळी 3 वाजता त्यांच्यावर हल्ला केला, मल्हारराव होळकरांना ठार केलं, यशवंतराव कसे बसे तिथून निसटले, बायका पोरं जे आहे ते पेशव्यांच्या तुरुंगात, राज्य त्यांचं गेलं. एक ते यशवंतराव होळकर पार नागपूर दिल्ली सगळीकडे फिरले, हळू 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 सैन्य गोळा केलं, सगळ्यांना हरवलं त्यांनी. इंग्रजांच्या 3 सेनापतींना त्यांनी धूळ चारली, लंडनने सांगितलं, लंडनवरून काही करा ते म्हणतील ते ऐका, परंतु समजवत्या करा. आणि महाराजानंतर दुसरा राज्याभिषेक जर कुणाला झाला तो यशवंतराव होळकर महाराजा झाले, त्यांनी त्याचा राज्याभिषेक. मी सांगायचं कारण काय, अरे तुम्ही आता अहिल्यादेवी नगर नाव दिलं तर त्यांना त्या होळकरांच्या पगड्या द्यायला पाहिजे होते ना, त्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना होळकरच्या अशी पगडी, होळकर साहेबांची, ते त्याच्यावर टाकले जे आहे ती पुणेरी पगडी पेशव्यांची. अरे ज्या पेशव्यांनी ह्या होळकरांचा सत्यानाश केला होता त्यांच्या पगड्या कशाला त्यांच्या डोक्यावर ठेवल्या? काय इतिहास माहित नाही, काय काय चाललंय? पगडी पगडी लोकांमध्ये काय, पगड्यांमध्ये 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 खूप अर्थ असतो हो. कुणाची टोपी कुणाच्या डोक्यात घातल्यानंतर काय फार फरक पडत असतो, विचारसरणीत फरक पडतो, सगळ्याच गोष्टीत फरक पडतो.